नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय येथील मी मराठी विषय शिक्षक श्री निकम पियार, वर्ग 6वा, पाठाचे नाव आहे बालसभा। आता या पाठामध्ये आपण शब्दार्थ बघणार आहोत, पाठ परिचय बघणार आहोत आणि स्वाध्याय बघणार आहोत। बघा, तुम्हाला आठवतं का इयत्ता 5वीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या, त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर बालसभांची तयारी तुम्ही कशी केली इत्यादी गोष्टी तुम्हाला आठवतात का? बघा, काही शब्दार्थ दिले, प्रतिमा म्हणजे छायाचित्र, हातभार लावणे म्हणजे मदत करणे, आस्था म्हणजे आवड किंवा आपुलकी, विचारांचा पगडा म्हणजे विचारांचा प्रभाव, प्रेरित होणे म्हणजे प्रेरणा मिळणे म्हणजे प्रोत्साहित होणे। बघा, पाळुंदर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली। वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती, विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता। प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली, त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेले या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले। पाहूया तरी कशी झाली ही बालसभा। बघा, नीता महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे। या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे। माझा वर्ग मित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते। शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते। तन्वी काय म्हणते, यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे। आता आपण या दोन थोर व्यक्तींच्या विचार व त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया। इयत्ता 5वी वर्गातील अन्वर आपले विचार मांडेल। बघा, मग अन्वर व्यासपीठावर येतो आणि त्याचं भाषणात सुरुवात करतो, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे। मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत। त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत। अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो, जय हिंद। मग तन्वी मन काय म्हणते बघा, धन्यवाद अन्वर। यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल। निलोफर येते, आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते, त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले। त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले। बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे। वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके। ते पुस्तकात खूप रमायचे, वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली। कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधल्या जातात, कारण राज्यघटना लिहिण्यात सर्वात मोलाचा वाटा त्यांचा होता। या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते, जय हिंद। बघा, तन्वी म्हणते, धन्यवाद निलोफर। यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे। आला गुरुप्रीत येतो, महात्मा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले। सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालय काढली, सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र जडले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली।
वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो, जय हिंद. बघा तन्वी काय म्हणते, धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली. बघा, कवी विदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपणही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो, जय हिंद. बघा तन्वी, धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. बघा, कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. बघा, चंदर येतो आणि सुरुवात करतो. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका, मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणून आम्ही ह्या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय खूप छान सूत्रसंचालन केले. मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटन दिसत आहे. कुमुद, संपता, प्रफुल्ल व चिनप्पा यांनीही प्रसंग चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे बालसभेचे वातावरण निर्मितीही सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी आत्ता सव्वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. बघा, पाळुंदर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली. आता आपल्याला आपल्या वर्गाची बालसभा संपन्न करायची आहे. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा फुले असेल, लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवू शकतो, नाटिका सादर करू शकतो, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग, छोटे छोटे तक्ते, बॅनर्स तयार करू शकतो. थँक्यू. आता यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपल्याला सफर मेट्रोची हा पाठ बघायचा आहे.